सर्वच राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजून जनतेला मात्र कुपोषित ठेवले. एकेकाळी सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल होता, आता सहकार संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र महाराष्ट्र सहकार सेना सहकाराची स्वच्छता करून एक नवं पर्व सुरू करणार असल्याचं प्रतिपादन मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी केलं आहे. उत्सव मंगल कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार संघटनेतर्फे सहकाराच्या समस्यांबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. सहकार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आज आपण करण्यात आले. सहकार सेनेच्या माध्यमातून नाशिक शहर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे या सर्व विषयावर आज या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काय नवीन पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. वास्तविक पाहता महाराष्ट्रातले तीन तिघारी सरकार असू द्या किंवा केंद्रातलं भाजपचं सरकार असू द्या, ते सहकार संपवायला निघाले. आणि जे सहकार जगला पाहिजे, सहकार टिकला पाहिजे, सहकार वाढला पाहिजे या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष माननीय राजा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने काम करत आहोत. जे सहकारी संस्था अडचणीत असतात त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना मदत करण्याचं आम्ही काम करतो. नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचं आम्ही काम करतो. त्याचबरोबर ज्या चांगल्या सहकारी संस्था होत्या परंतु त्या संस्था चालकांनी त्या आपल्या घटनेला ग्रहण करत केल्या, त्या सहकारी संस्था अडचणीत आणल्या, ज्यांनी त्यांनी या सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार केला त्या सर्व लोकांवर कारवाई करण्यासाठी देखील या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने या ठिकाणी आमचं काम चालू. यावेळी मनसेचे सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, माजी गटनेते सलीम शेख, अंकुश पवार, कामगार सेनेचे बंटी कोरडे, उपजिल्हाध्यक्ष संतोष शहाणे, सरचिटणीस संतोष पिल्ले, सचिन भोसले, राजेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सहकाराची स्थिती फार बिकट असून बाजार समित्या, साखर कारखाने, सहकारी बँका, दूध संघ, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार सेना राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव तत्पर आहे असं रोहन देशपांडे यांनी सांगितलं. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष पक्षाचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्ती केली. परंतु निश्चित पदाधिकारी नियुक्ती न करता नाशिक शहरात सहकारामध्ये जो काही अडसर आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, त्याला शिष्टाचार मिळवायासाठी त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही नाशिकच्या नागरिकांना दिलं. परंतु हे सगळं मार्गदर्शन जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाचे सगळे नियम पाळून आम्ही या ठिकाणी दिलं आणि 100 पेक्षा कमी संख्येमध्ये आणि बँक्वेट हॉलमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. कोरोनाचे सर्व संपूर्ण जी नियमावली होती ते आम्ही फॉलो केली, त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सहकार सेनेच्या माध्यमातून ज्या ज्या काही संस्था असतील, नवनिर्माण सोसायट्या असतील, साखर कारखाने असतील, संघ असतील, टेक्सटाईल मार्केट असतील, महिला बचत गट असतील, या ठिकाणी पारदर्शी कारभार होण्यासाठी आमचा सेल पूर्णपणे प्रयत्न करेल आणि माननीय राजसाहेबांचे आशीर्वाद, मार्गदर्शन बापूसाहेब यांचे मार्गदर्शन, असे भाऊ यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही तुमची वाटत. नागरी समस्या सोडवण्यासाठी लवकरच शाखा अध्यक्ष तुमच्या भेटीला हे अभियान सुरू करत असून रोहन देशपांडे यांनी स्वागत केलं. विजय जाधव यांनी महाराष्ट्र सहकार सेनेचं शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.